मकाऊमध्ये यंदाचा मिक्टा 2013 पुरस्कार सोहळा रंगतोय. सुमारे 300 कलाकार मकाऊमध्ये दाखल झाले आहेत. यंदाचं वैशिष्ट्य म्हणजे अभिनेता नाना पाटेकर आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांना गर्व महाराष्ट्राचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा सोहळा सुरू होण्यापूर्वी कलाकारांनी जोरदार प्रॅक्टिस केली, तर परदेशात सगळे कलाकार एकत्र आल्यानं हा छान सोहळा असल्याची भावना अभिनेता नाना पाटेकरने व्यक्त केली आहे. येऊन तुम्ही अनवाइंड होणं हे फार महत्त्वाचं आहे, नाही तर प्रत्येक जण आपण एक काहीतरी बुरखा घेऊन वावरत असतो आणि मग तो कधीच उतरवत नाही, प्रत्येक अशी पोज घेऊन काहीतरी. त्याच्यात ते इथे आल्यानंतर ते नागवे पण छान असतं, सगळं उतरून टाकायचं, सगळ्यांनी भेटायचं एकमेकाला, काही दडवायचं नसतं, जास्त गंमत असतं. झी 24 तास, एक पाऊल पुढे.